नमस्कार, धीरज किचन मराठीमध्ये मी धीरज तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपण हाईड अँड सीक बिस्किटांपासून केकची रेसिपी बघणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तर चला बघूया आजची ही रेसिपी. अशाच सोप्या आणि मस्त रेसिपीच्या अपडेटसाठी धीरज किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. इथे मी दोन हाईड अँड सीक बिस्किटांचे पॅकेट्स घेतलेले आहे. एक पॅकेट 120 ग्रामचं आहे. तुम्ही या जागेवर कुठलेही चॉकलेट बिस्किट्स वापरू शकता, हॅपी हॅपी बिस्किट्स मिळतात, किंवा कुठलेही चॉकलेट कोणत्याही ब्रँडचे तुम्ही ते घेऊ शकता. तर सर्वात अगोदर आपल्याला हे बिस्किट जे आहे ते मिक्सरमध्ये याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी मिक्सरमध्ये याची अगदी बारीक पूड किंवा पावडर तयार करून घेतो आहे. अशा प्रकारे मी सर्व बिस्किटांची इथे पूड पावडर तयार करून घेतलेली आहे. आणि बिस्किटांची जी आपण ही पावडर तयार करून घेतलेली आहे, याला मी जाडसर छिद्र असलेली चाळणीमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे. तुम्ही या जागेवर एक चमचा इनोसुद्धा घेऊ शकता. लक्षात ठेवायचं आहे, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हा फ्रेश असला पाहिजे, एक्सपायरी डेट गेलेला नाही वापरायचा आहे. त्यानंतर बिस्किटांची जी पावडर आहे, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे आपल्याला जाड छिद्र असलेल्या चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर बिस्किटांच्या पावडरसोबत चांगल्या प्रकारे मिक्स झाली पाहिजे, म्हणून मी हे इथे चाळून घेत आहे. पण हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे जाड छिद्राची चाळणी नसेल तर ही स्टेप नाही केली तरीही चालेल. फक्त एकजीव झालं की त्यामुळे केक छान फुलतो, त्यासाठी मी हे प्रोसेस केलेली आहे. तर इथे मी हे चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जो केकचा टीन आहे तो ग्रीस करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 2 छोटे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मी कणिक घेतलेली आहे, किंवा तुम्ही मैदाही घेऊ शकता. तेसुद्धा चाळणी किंवा गाळणीच्या मदतीने पसरून घ्यायचं आहे. आपण हा केक कढईमध्ये गॅसवर करणार आहोत आज. तर त्यासाठी इथे मी कढई प्री हीट करायला ठेवणार आहे. त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 1 वाटी मीठ घेतलेलं आहे. मीठ आपल्याला सर्व बाजूने पसरून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये एक स्टँड ठेवून आपल्याला 10 मिनटं लो फ्लेमवर ही कढई प्री हीट करायला ठेवायची आहे. आता आपण केकचं बॅटर तयार करायला घेऊया. तर जे आपण बिस्किटांची पूड तयार केलेली होती ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे आपल्याला रिफाईंड तेल घालायचं आहे. तुम्ही या जागेवर बटरसुद्धा घालू शकता, पण तेल घातल्यामुळे केकमध्ये छान मॉइस्टपणा येतो. चॉकलेट केक किंवा ब्राउनी जर आपल्याला बनवायची असेल तर ती थोडी मॉइस्ट असायला हवी, त्यामुळे तेल घालणं फार गरजेचं आहे. पण जर तुम्हाला मॉइस्ट केक नसेल आवडत तर इथे तेल तुम्ही स्किप करू शकता. बटर घातल्याने चव छान येईल पण तो मॉइस्टपणा कमी राहील, त्यामुळे इथे मी तेल जास्त प्रिफर करतो. त्यानंतर यामध्ये आपल्याला 3 चमचे पिठी साखर घालायची आहे. आपली नॉर्मल साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे. मी इथे 3 मोठे चमचे घातलेली आहे. जर तुम्हाला अधिक गोड हवं असेल तर तुम्ही यामध्ये 4 चमचे वापरू शकता. बिस्किटांमध्ये पण साखर असते, त्यामुळे इथे 3 ते 4 चमचे साखर पुरी होते. आपण एकदा हे मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथे थोडं करून दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे, हे आपल्याला फेटून नाही घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने हळूहळू मिक्स करायचं आहे. तर इथे मी 3 पाव कप दूध वापरणार आहे. जे बिस्किटांची आपण पावडर किंवा पूड तयार करून घेतलेली आहे ती साधारण 1/4 कप आहे, 1 कप आणि 1/2 कप आहे. तर त्याला साधारण आपल्याला इथे 3 पाव कप दूध लागतं, कारण आपण इथे तेल वापरलेलं आहे त्यामुळे दुधाचं प्रमाण थोडं कमी आहे. जर तुम्ही तेल किंवा बटर नाही घातलं तर पूर्ण 1 कप दूध याला लागतं 2 बिस्किटच्या पॅकेटला. पण मी इथे तेल वापरलं आहे त्यामुळे दूध थोडं कमी लागतं. तर इथे दूध थोडं घालून हलक्या हाताने मिक्स करत जायचं आहे. तर इथे मी 3 पाव कप दूध घातलेलं आहे. तर इथे हे आपलं बॅटर तयार आहे. या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला
तयार करून घ्यायचं आहे केकसाठी। तर हे आता आपण जो ग्रीस केलेला टीन आहे त्यामध्ये हे बॅटर ओतून घेऊया। एक ते दोन वेळा टॅप करून घेऊया जेणेकरून काही बबल्स किंवा एअर गॅप असतील तर त्या निघून जातील। आता आपल्याला हा केक बेक करायला ठेवायचा आहे, त्यासाठी आपण ऑलरेडी कढई जी आहे ती प्रीहीट करून घेतलेली आहे आणि आपल्याला आता हा केक अगदी लो फ्लेमवर साधारण 45 ते 1 तासपर्यंत बेक करून घ्यायचा आहे। आणि जर तुम्ही हा केक कुकरमध्ये करणार असाल तर कुकरमध्ये 30 मिनिटात साधारण केक बेक होतो, पण कढईमध्ये साधारण 45 ते 1 तास लागतो। मला नेहमी केक बेक व्हायला साधारण 1 तास लागतो, मी अगदी लो फ्लेमवर केक बेक करत असतो त्यामुळे केक छान बेक होतो। तर इथे साधारण 1 तास झालेला आहे, केक छानपैकी बेक झालेला आहे। यामध्ये आपण एकदा चाकू किंवा सुरी घालून बघूया आणि सेंटरमध्ये घालायची, कारण सेंटरमध्ये केक शिजायला वेळ लागतो। सेंटरमध्ये केक जर शिजला असेल तर ओव्हरऑल तुमचा केक शिजला असतो। तर तुम्ही बघू शकता चाकू जो आहे एकदम क्लीन आलेला आहे, त्यामुळे आपला केक शिजलेला आहे। आता यावर झाकण ठेवून आपण हा केक पूर्णपणे थंड होऊ देऊया। साधारण आपल्याला कमीत कमी 1/2 तास तरी हा केक थंड करून घ्यायचा आहे। तर इथे साधारण 45 मिनिटं झालेले आहे, हा केक मी थंड करून घेतलेला आहे। आता आपण हा केक काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता खूप मस्त केक झालेला आहे, छान जाळी आलेली आहे। तुम्ही जाळी बघू शकता खूप छान आलेली आहे। हा केक मी सध्या तुम्हाला कापून नाही दाखवू शकत कारण मला याला डेकोरेट करायचं आहे। अर्थातच आपल्या चॅनलवर 2 लाख सबस्क्रायबर झालेले आहे, त्यासाठी इथे मी आज हा केक तयार केलेला आहे। तर इथे माझ्याजवळ इडली स्टँडचं जे बोल्ट आहे त्यापासून मी यावर 200K लिहून घेतो आणि त्यानंतर इथे माझ्याजवळ काजूचे बारीक केलेले काप आहे, त्याने मी हा केक सजवून घेतो। चॉकलेट स्प्रेड किंवा नटेला वगैरे नाही आहे, जर तुमच्याकडे चॉकलेट स्प्रेड असेल तर तुम्ही यावर स्प्रेड करू शकता आणि त्यानंतर डेकोरेट करू शकता, त्यामुळे केकची चव आणि दिसायलाही खूप छान दिसेल। तर तुम्ही करू शकता, पण असाही केक खूप छान लागतो। तर डायरेक्टली मी या केकवर काजूनी सजावट करून घेतो आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चॉकलेट स्प्रेड करून त्यानंतर डेकोरेशन करू शकता। तर इथे आपलं हे 200K लिहून तयार आहे। तर चॉकलेट केक किंवा हा केक जो आहे ना, 1 तास फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर सर्व करा, तर खूप मस्त लागतो खायला। तर सध्या मी हा केक आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि नंतर सर्व करणार आहे। तर नक्की करून बघा हा केक, बिस्किटांचा खूप सोपा झटपट होणारा केक आहे। याचं सर्व साहित्य खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर नक्की बघा। धन्यवाद।